मित्रांनो सर्वांना नमस्कार. आज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 54 असे ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह केसेस आहेत आणि आजपर्यंत आपल्याकडे 10 मृत्यू झालेले आहेत आणि बरे होऊन गेलेले जे रुग्णांची संख्या आहेत ते 133 आहेत. आणि दुसरा आज एक मृत्यू झालेला आहे परंतु ते उस्मानाबाद येथील मूळ रहिवासी आहेत आणि त्यांचं अत्यंत वाईट असे निमोनिया त्या ठिकाणी होत्या. परंतु ते गर्भिणीसुद्धा होती आणि फार बॅड कंडिशनमध्ये होती आणि सर्व या सर्व गोष्टीमुळे ते त्यांचं मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहेत. आणि विशेष करून एक थोडी चिंताजनक बाब आज रोजीच्या हे आहेत की आपल्या फॅटॅलिटी रेट जे आहेत ते डेथ रेट ते 5% आहेत आणि 5. म्हणजे जेवढं पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यामध्ये 5% त्या ठिकाणी डेथ आहेत. आणि ह्या सर्व डेथ जे आहेत ते कोमॉर्बिडिटी कंडिशन्समध्ये होते. एकही असे खूप चांगला रुग्ण होता आणि किंवा त्याला इतर काही कारण नव्हते असे काही नाही आहे, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. मी ते आज जे मृत्यू झाला त्यांच्या परिवाराला ईश्वराने ताकद द्यावा अशी मी प्रार्थना करतो. आणि विशेष करून आज या फेसबुक लाईव्हमध्ये माझ्यासोबत श्री विकास मानेजी आहेत आणि ते SDM निलंगा आहेत. त्यांच्याकडे देवणी, शिरूर आनंदपाळ आणि निलंगा तालुक्याचा उपविभागीय अधिकारी यांचा पदभार आहेत. आणि विशेष करून आज त्यांच्याकडे एकच रुग्ण आहे, परंतु आज त्यांच्यासोबत एक्सपिरियन्स शेअरिंग आणि निलंगा उपविभागातील काही प्रश्न या सर्व संदर्भात आपण बोलवलेला आहेत. आणि प्रामुख्याने ज्यावेळेला आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण नव्हता, ज्यावेळेला पहिला रुग्ण ज्यावेळेला झाला आणि त्यावेळेला हरियाणामधून आंध्र प्रदेशला जाणारे ते प्रवासी होते. आणि जिल्ह्यातील ज्यावेळेला आज रोजी जरी आपण 190 पार जरी जात असेल, परंतु विशेष करून ज्यावेळेला एकही रुग्ण नव्हता आणि निलंगामध्ये जसा ते सापडल्या, मग निलंगामध्ये म्हणजे ते इतर जिल्ह्याचे होते, इतर राज्याचे होते, परंतु आपल्याकडे ते सापडल्यानंतर पहिला अनुभव आणि मग त्यानंतर आज रोजी सर्व लोक कसे आपण हाताळायचं प्रत्येक अधिकारी त्यामध्ये शिकून गेलेले आहेत. परंतु ज्यावेळेला पहिला असे रुग्ण झाल्या त्यावेळेला मग त्यांचे अनुभव काय या सर्व संदर्भात की आपण त्यांचे एक्सपिरियन्स आपण ऐकून घेणार आहोत. मी विकासला पहिलं प्रथम आत्तापर्यंत अतिउत्तम आणि त्यांनी आणि त्यांच्या टीमनी करत असलेल्या कामाच्या बद्दल मी मनापासून जिल्हाधिकारी या नात्याने मी त्यांना मनापासून कौतुक करतो. आणि या कौतुक करत असतानाच त्यांना मी अशीही अपेक्षा बाळगतो की त्यांनी स्वतः त्यांनी त्यांचं पूर्ण टीम, कारण आज मला सांगायला खूप आनंद होतो, कारण एवढं म्हणजे आनंद पण आणि दुःख पण आहेत. आणि दुःख याचं आहे की एवढा पॉझिटिव्ह रुग्ण झालेला आहेत आणि आनंद एक गोष्टीचा आहेत की या सर्व कोरोनाच्या लढाईमध्ये जे लोक काम करणारे आहेत, जे अधिकारी आहेत आणि मेडिकल डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, पोलीसमॅन आहेत, याच्यापैकी अजूनही एकही पॉझिटिव्ह रुग्ण झालेला नाही आहे. तो या सर्व कोरोनाच्या लढाईमध्ये ते अत्यंत काळजी घेणे हे फार गरजेचं आहेत. मी विकासला परत एकदा फेसबुक लाईव्ह या कार्यक्रममध्ये स्वागत करतो. मी त्यांना विनंती करतो की आपला एक्सपिरियन्स पूर्ण लोकांसोबत शेअर करा. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. 3 एप्रिल रोजी आमच्याकडे हरियाणामधून कर्नूल आंध्र प्रदेशकडे जाणारे जे 12 व्यक्ती होते ते निलंगा येथे सापडले होते. त्यानंतर त्यांचं वाहन त्यांना तिथं सोडून निघून गेल्यामुळे आणि जसं आमच्या निलंगा नगर परिषदचे नगराध्यक्ष आहेत बाळासाहेब शिंगाडे त्यांच्या माध्यमातून आम्हाला याची माहिती झाली की असे लोक आपल्या गावामध्ये आलेले आहेत, बाहेरून आलेले आहेत आणि त्यांना ट्रॅव्हल हिस्ट्री असल्यामुळे आपण लगेच त्यांना टेस्टिंगसाठी आणलं होतं.
आणि ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 एप्रिल 2020 रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं आम्हाला निदर्शनास आलं. ॲक्च्युली याचा जो अनुभव आहे, कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा या शहरामध्ये पॉझिटिव्ह केसेस सापडल्या, तेव्हा काय करायचं किंवा याचा कुठलाही अनुभव आम्हाला नव्हता. परंतु जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि शासनाच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याच्यात आम्हाला जसं रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत ही बातमी कळाली, लगेच आम्ही आमची जी टीम आहे निलंग्याची टीम त्याची तात्काळ बैठक घेतली होती. आणि बैठक घेऊन जो प्रोटोकॉल दिलेला आहे शासनाने की जे कॉन्टॅक्ट आहेत हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट ते शोधणे आणि त्यानुसार त्यांचं मॅपिंग करणे आणि कंटेनमेंट झोन आणि बफर झोन फायनल करणे ही कारवाई आम्ही तातडीनं केली. त्यानंतरसुद्धा वेळोवेळी जेव्हा जेव्हा आमच्याकडे अशा केसेस ज्या सापडल्या आहेत त्या ग्रुपने सापडलेल्या आहेत, म्हणजे एक वेळेस 8 सापडल्या, नंतर 6 सापडल्या, तर प्रत्येक वेळेस आमची जी टीम आहे विशेषतः निलंगा देवणी आणि शिरवणपाळ तालुक्यातली त्या टीमने अशा प्रकारे काम केलेलं आहे की सर्वजण आम्ही एकत्र बसून तात्काळ नियोजन करायचो आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारे आमच्याकडून केलं गेलं. यामध्ये आमच्या टीममध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाल्यानंतर त्या लोकांना लगेच ॲम्ब्युलन्सने आपल्या कोविड केअर सेंटरला घेऊन येणं निलंग्यामध्ये आणि त्यांचे टेस्टिंग करणं ही सर्व कारवाई खूप तातडीनं करण्यात आली, त्यामुळे त्याचा लोकल प्रसार कुठंही झालेला नाही. त्यामुळे म्हणजे एक हाताळण्यामध्ये आम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये यशस्वी झालो असं आमच्या पूर्ण टीमला वाटतं. यामध्ये आमच्या टीमचे मेंबर पर्टिक्युलरली सांगायचं म्हणजे पोलीस उपाधीक्षक आहेत निलेश देशमुख, त्यानंतर आमचे तहसीलदार गणेश जाधव आणि BDO आणि मेडिकल सुपरिंटेंडंट सौंदळे सर आहेत, यांचं तालुका आरोग्य अधिकारी कदम साहेब आहेत, ह्या सर्वांच्या एकत्रित काम करण्यामुळं आम्हाला लगेच त्यात आटोक्यात आणता आलं आणि त्यामुळे आम्ही त्याला त्याचा बाहेर जास्त प्रसार होऊ दिला नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं ते लगेच करणं आणि त्यांना म्हणजे इवन आम्ही रात्री 1-2 वाजतासुद्धा लोकांना त्यांच्या घरून घेऊन आलो होत, हाय रिस्क कॉन्टॅक्ट जे आहेत ते. आणि याच्यात मला विशेष अभिनंदन करावं वाटतं ते म्हणजे निलंग्यामधल्या लोकांचं, निलंग्यामधील लोकप्रतिनिधींचं, आमदार साहेबांचं, कारण की त्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आम्ही झाल्यानंतर एकाही व्यक्तीने म्हणजे की जो व्यक्ती हाय रिस्कमध्ये आलेला आहे त्यांनी कुणीही आम्हाला विरोध केला नाही की मी येणार नाही किंवा उद्या येईन किंवा नंतर येईन अशा प्रकारचा कुणीही अनुभव असा आम्हाला कधीच आला नाही. त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही या कोरोनाचा प्रसार जो आहे तो लोकल स्प्रेड होण्यापासून वाचवण्यामध्ये यशस्वी झालो होतो असं आम्हाला वाटतं. आत्तापर्यंत आमच्याकडे 25 केसेस सापडलेले आहेत, एक आणि त्यापैकी 24 जण आहे बरे होऊन घरी गेलेले आहेत. एक जण जो आहे तो सध्या आमच्या दापका येथील कोविड केअर सेंटरमध्ये ॲडमिट आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एकही हे सर्व 24 व्यक्ती जे आहेत त्या सर्व बाहेरून आलेल्या व्यक्ती आहेत, मुंबई ठाणे हरियाणा अशा ठिकाणावरून आलेल्या आहेत. एकही व्यक्ती आपल्या लोकल स्प्रेडमधून कोविड कोरोना संसर्ग झाल्याची आपल्याला आढळून आलेली नाही. यामध्ये आणखी आमची जी देवणीची टीम आहे त्यामध्ये देवणी तालुका आहे कर्नाटक बॉर्डरला लागून आहे, त्या ठिकाणी हैदराबाद तसेच पुणे मुंबईवरून मोठ्या प्रमाणात लोक येत होते आणि देवणी तालुक्याला कर्नाटक राज्यातून आणि हैदराबाद तिथं बसव कल्याण तालुक्यामध्ये केसेस सापडल्या होत्या. तर पोलीस चेकपोस्ट आणि तिथं आम्ही शिक्षकांच्या ड्युटीज लावल्या होत्या जिल्हाधिकारी सरांच्या आदेशानुसार, तर त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं ट्रॅकिंग जे आहे ते एकदम व्यवस्थित झालं. आपल्या आशा कार्यकर्ते जे असतील किंवा ग्राम प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरचे जे डॉक्टर आहेत त्यांनी त्यांचं फॉलोअप रेग्युलर त्यांच्या घरांना भेटी देणं, त्यांना कोणत्या प्रकारचे लक्षणं आहेत का नाही याचा अभ्यास करणं, ही सर्व कारवाई आणि त्यांचा फॉलोअप घेणं हे सर्व केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग जास्त मोठ्या प्रमाणामध्ये झालेला नाही. आणि आमच्या उपविभागामधील देवणी आणि शिरवणपाळ हे दोन तालुके अद्यापपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एकही केस या दोन तालुक्यामध्ये सापडलेली नाही.